सोमवारपासून काय कडक निर्बंध, अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे। इतर दुकाने देखील सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। शनिवार रविवार अत्यावश्यक सेवेतली दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत। मॉल्स थिएटर बंदच राहणार आहेत। डेल्टा प्लस कोरोना वेरिएंटचा धोका वाढतोय राज्यावरती म्हणून हे निर्बंध लादण्यात आलेले आहेत। रेस्टॉरंट 50% क्षमतेने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। पार्सल सेवा मात्र रात्रीपर्यंत सुरू ठेवता येणार आहे। दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी आहे अन्नाची, ती सुरू ठेवता येईल। या सोबतच लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच राहणार आहे। फक्त अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत तेच लोकलने प्रवास करू शकतील। सार्वजनिक मैदान, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंतच परवानगी असेल, त्यानंतर परवानगी नाही। खासगी शासकीय कार्यालय 50% क्षमतेने सुरू ठेवता येतील। चित्रपट मालिकांच्या शूटिंगला फक्त स्टुडिओत परवानगी देण्यात आली आहे। लग्न सोहळ्याला फक्त 50 वऱ्हाड्यांनाच उपस्थित राहता येईल, एवढी मर्यादा आता पुन्हा एकदा करण्यात आली आहे। तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे नाशिकच्या इगतपुरीत रेव पार्टीचा पर्दाफाश झालाय। या पार्टीतनं 4 अभिनेत्रींसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील एका अभिनेत्रीचं नाव हिना पांचाल असं असून ती बिग बॉस मधील स्पर्धक असल्याचं कळतंय। इगतपुरीतल्या मुंबई आग्रा महामार्गालगतच्या स्कायताज विला बंगल्यात ही रेव पार्टी रंगली होती। या रेव पार्टीतून पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। या 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे। पोलिसांनी छापा मारला त्यावेळी बंगल्यात अंमली पदार्थ दारू आढळली आहे। पुरुष आणि महिला बिभत्स अवस्थेत असल्याचं दिसून आलंय। घटनास्थळावरून पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपोड, अंमली पदार्थ आणि दारू ही जप्त केली। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर। 4 अभिनेत्रींसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। एकूण 22 जणांना अटक झाली आहे। यात बिग बॉस फेम हिना पांचालचाही समावेश आहे। हिना पांचाललाही ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकच्या इगतपुरीत ही रेव पार्टी सुरू होती आणि त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला। यात तब्बल 22 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यात 4 अभिनेत्रींसह 12 जणांना अटक झाली आहे। यातील एका अभिनेत्रीचं नाव हिना पांचाल असल्याचं कळतं। बिग बॉसमधील ती स्पर्धक होती। इगतपुरीतल्या मुंबई आग्रा महामार्गालगतच्या स्काय ताज विला बंगल्यात ही रेव पार्टी रंगली होती। स्कायताज विला बंगल्यात रेव पार्टी सुरू होती। इगतपुरीत रेव पार्टीचा कसा पर्दाफाश झाला ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। रेव पार्टी प्रकरणी 22 जणांना अटक झाली आहे। आरोपींमध्ये 4 अभिनेत्रींचा समावेश आहे। एक अभिनेत्री बिग बॉस मधील स्पर्धक आहे। बिग बॉस मधील स्पर्धक हिना पांचाल हिचा समावेश आहे। तिलाही ताब्यात घेण्यात आलं। इगतपुरीत ही रेव पार्टी रंगल्याचं पाहायला मिळालं। रेव पार्टीतील आरोपींची नावं पाहूयात। करिश्मा चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, शनैया कौर, हिना पांचाल, आशिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी, पियुष शेटिया, आरव, विशाल मेहता, रोहित अरोरा, आकीब, वरुण बाफना, रेव पार्टीतील हे आरोपी आहेत। 4 अभिनेत्रींसह 12 जणांना अटक करण्यात आली तर एकूण 22 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, ताब्यात घेण्यात आलंय। हिना पांचाल ही मराठी बिग बॉस या कार्यक्रमात स्पर्धक होती। मराठी बिग बॉस सीझन 2 मधली ती स्पर्धक असल्याचं कळतंय। इगतपुरी में हमें गोपनीय जानकारी मिली थी कि एक प्राइवेट विला है बंगलो, वहाँ पे कुछ लोग
ड्रग्स की पार्टी कर रहे हैं, ड्रग्स के साथ वहाँ पे रेड की। उस रेड में 22 लोग हमें मिले, उसमें 10 पुरुष हैं, 12 महिलाएं हैं। उनसे भी तफ्तीश कर रही है पुलिस। इसमें उनके पास हमें कोकेन और जो दूसरे ड्रग्स है वो मिले हैं। जो महिलाएं हैं उनमें से 5-6 महिलाएं कुछ साउथ इंडियन और बॉलीवुड की कुछ फिल्म्स में एक्टिंग उन्होंने की है, उसी के तहत। सह्याद्रीची उंची म्हणजे